बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वामुळे अंकिता वालावालकर घराघरात लोकप्रिय झाली सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असलेली कोकण हार्टेड गर्ल बिग बॉस शो पासून सर्वत्र महाराष्ट्र हार्टेड गर्ल म्हणून ओळखली जाते अंकिताचा स्पष्ट वक्तेपणा शो मधला तिचा खरेपणा प्रत्येकाला भावला तिची लोकप्रियता प्रचंड वाढली बिग बॉसच्या घरात असतानाच तिने लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचं सांगितलं होतं अंकिता वालावलकरचा होणारा नवरा कोण आहे हे जाणून घेण्यासाठी सगळेच उत्सुक होते अखेर दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर कोकण हार्टेड गर्लने तिच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल सर्वांना सांगितलं अंकिताचा नवरा लोकप्रिय मराठी संगीत दिग्दर्शक असून त्याचं नाव कुणाल भगत आहे अंकिता आणि कुणाल लवकरच लग्न करणार आहेत बिग बॉस मधून बाहेर आल्यावर येत्या फेब्रुवारी महिन्याच्या आधी लग्न करणार असं तिने अनेक मुलाखतीमध्ये सांगितलं आहे मात्र अंकिताने अद्याप तिच्या लग्नाची तारीख कोणालाही सांगितली नाही अशातच तिने एका शेअर केलेल्या पोस्टमुळे कोकण हार्टेड गर्ल लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत अंकिताने तिच्या होणाऱ्या नवऱ्याबरोबर नुकताच एक पोस्ट शेअर केली आहे या फोटोच्या कॅप्शनमध्ये प्री वेडिंग शूट करणं गरजेचं आहे का असा प्रश्न तिने चाहत्यांना विचारला आहे अलीकडच्याच काळात लग्नाआधी प्री वेडिंग फोटो शूट करण्याचा नवीन ट्रेंड सुरू झाला आहे अंकिताचा कॅप्शन वाचून नेटकऱ्यांनी या फोटोवर कमेंटचा पाऊस पाडला आहे प्री वेडिंग शूट येस शास्त्र असतं ते केलंच पाहिजे आहे ना आईचं वाक्य पुढच्या दत्तजयंतीच्या आत लगीन वया क्यूट जोडी येस ते फोटो कायम तुमच्या जवळच राहतील तुमच्या दोघांना कोणाची नजर लागू नये नक्कीच फोटो शूट करा अशा प्रतिक्रिया कोकण हार्टेड गर्लचं कॅप्शन वाचून नेटकऱ्यांनी केल्या आहेत तर अंकिता वालावालकरची पोस्ट पाहून तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका